हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविदा मी स्वातीवीरा खांदेरकर मी 1999 पासून बापू परिवारामध्ये आहे आणि अनुभव असा आहे की मी शाळेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये शिक्षिका आहे आणि डहाणूला होते मी आणि डहाणूला असताना 2005 साली माझी इथे बदली झाली वसई तालुक्यामध्ये पुराला होता पुरामध्ये अडकली बापूंना खूप विनवणी केली की माझी बदली होऊ दे आणि वसईमध्ये आली मुलं लहान होती वसईमध्ये आल्यानंतर मला सायवन म्हणून गाव आहे माहितीसुद्धा नव्हतं सायवन गावाची मला ऑर्डर दिली आता कुठे सायवन गाव मी जाम निराश झालेली घरी फोन केला तर वज्रेश्वरीजवळ कुठेतरी सायवन गाव आहे एकतर डहाणूला इतकी वर्ष जाऊन आल्यानंतर 10-11 वर्ष डहाणूला काढली त्यानंतर आता सायवन हे टोकाचं वसईतलं गाव बघायचं तर खूप संकटच वाटलं मला बसमध्ये बसले वज्रेश्वरी बस पकडली आणि गेली सायवन गाव सायवन गावामध्ये उतरली आणि शाळेत प्रवेश केला समोर बघितलं तर अन्नपूर्णा प्रसादम आपल्या आई आणि बापू समोरच एंट्री केल्याबरोबर समोर त्यांचा फोटो होता आणि छान माझ्याकडे बघून हसत होते तिथेच मी पूर्णपणे पॉझिटिव्ह झाली की मला काहीतरी विशेष इकडे आहे म्हणून माझी इकडे नेमणूक झालेली आहे आणि मग आतमध्ये जाऊन विचारलं तर मग समजलं सगळं आदिवासी गाव आहे मल्हार कोळी समाजाची लोकं राहतात भिनार वगैरे गावामधून बापूंचे भरपूर भक्त त्या गावामध्ये आहेत आणि आपल्या मुलांना सगळी जी काही मदत आहे ती सगळी आम्हाला बापूंकडून मिळते तर माझा आनंद गगनातच मावला नाही त्यावेळी आणि लगेचच 2 दिवसांनी ना तिकडे मेडिकल कॅम्प आमच्या शाळेतच लागला बघा की मला सेवा करायला फारसा वेळ मिळत नव्हता आपला बघा बापू किती आपली काळजी करतो की त्या सेवेसाठी मला त्याच्यापर्यंत पोचताना येणार म्हणून सेवा माझ्या दारात होती आणि 2 दिवसांनी खूप सुंदर बापूंची भजनं वगैरे विरार उपासना केंद्राची लोकं आलेली आणि सुंदर मेडिकल कॅम्प जो मी कधीच बघितला नव्हता तो मला बघायला मिळाला त्यानंतर बापूंकडनं मेणबत्त्या बापूंची चित्र असलेली वह्या ह्या सगळ्या माझ्या मुलांना उपलब्ध होत होतं तर ही माझ्या गुरुचीच कृपा होती आणि इतकी सुंदर शाळा की मी 10 वर्ष त्या शाळेमध्ये काढली आणि मला मजा वाटायची की आता एवढा लांब आपण येतो आहे पण मी घराजवळ कधी जाईन का माझ्या असं मी आपलं म्हटलं एक दिवशी आणि खरोखर बघा 2014 ला माझी नेमणूक आचोळे शाळेमध्ये झाली आचोळे जिल्हा परिषद शाळेत तर ही मी माझ्या बाप्पाची कृपा समजते असे खूप अनुभव माझ्या गाठीशी आहेत जेव्हा वेळोवेळी मला संधी मिळेल तेव्हा मी नक्कीच माझा अनुभव कथन करीन हरिओम